नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। आज दिनांक 27 सप्टेंबर 2020, आज आहे रविवार आणि आज आपण 20 ते 26 सप्टेंबर 2020 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या सर्व भरतींची माहिती एकाच ठिकाणी घेणार आहोत। तुम्ही बघू शकाल कनिष्ठ लिपिक असेल, शिपाई असेल, अधिकारी असेल, स्टेनोग्राफर, वन रक्षक, तंत्रज्ञ यासह विविध पदांसाठी भरती सुरू आहे। मिनिमम 7 स्टँडर्ड पास जरी असाल तर तुम्ही यातील काही पदांसाठी अर्ज करू शकता। या सिरीजमधून तुम्हाला समजून जाईल की लास्ट वीकमध्ये किती जागांसाठी कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये भरती होत आहे, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी जर इलिजिबल असाल तर अप्लाय करू शकता। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। आज आपण एकूण 4 विविध भरतींची माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये डिटेलमध्ये आपण शॉर्ट इन्फो घेणार आहोत कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, याचे डिटेल मध्ये तुम्हाला ऑलरेडी आपल्या चॅनलवर व्हिडिओ मिळून जातील। तर बघूया मित्रांनो, आजची जी पहिली भरती आहे त्या अगोदर याच्या नोटिफिकेशन आणि ऍप्लिकेशन लिंक ही महाजॉब.com वेबसाईटवर अवेलेबल आहेत, किंबहुना मी डिस्क्रिप्शन मध्ये स्पेशल लिंक्स असतील तर त्या मेन्शन करेन। सेपरेट डिटेल व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळून जाईल आणि रेफरन्ससाठी काही स्टडी मटेरियल बुक सुद्धा मी मेन्शन केले आहेत, तेही तुम्ही चेक करू शकता। तर बघा मित्रांनो, पहिली जी भरती होत आहे सर्वात महत्वाची जाहिरात आपल्याला म्हणायला लागेल या मंथमध्ये, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट यांच्या मार्फत जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। आता ही संस्था जी आहे मित्रांनो किंवा ही जी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते आणि यांच्यामार्फत ज्या कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये मित्रांनो ही भरती होत आहे। यामध्ये कोडोली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, ज्युनियर क्लर्कच्या 15 जागा आहेत ज्यासाठी 22 ते 30 वर्ष एज लिमिट आहे। फ्रेश ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तरी चालेल। त्यानंतर कॉम्प्युटर कोर्स GDCNA, JIB, CIB असणे तुमच्याकडे आवश्यक आहे। जवाहर सहकारी साखर बँक लिमिटेड उपरी यांच्यामार्फत ऑफिसरच्या 2, ज्युनियर क्लर्कच्या 7 आणि पिऊनची 1, शिपाईची 1 जागा भरली जाणार आहे। ऑफिसरसाठी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, कॉम्प्युटर कोर्स, JIB, CIB, क्लर्कसाठी सुद्धा सेमच क्रायटेरिया, टायपिंगची गरज नाही। 25 ते 35 वर्ष, 22 ते 30 वर्ष एज लिमिट आणि या ठिकाणी ऑफिसरसाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे। पिऊनसाठी 10th पास प्लस 20 ते 25 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर एज लिमिट 20 ते 25 मध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। ज्यानंतर पुढच्या 2 ज्या बँका आहेत त्यामध्ये मित्रांनो कोल्हापूर महिला सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूर यांच्यामार्फत ज्युनियर क्लर्कच्या 10 जागांसाठी भरती होत आहे, ज्यासाठी 22 ते 30 वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे। यामध्ये फ्रेश ग्रॅज्युएट असेल, पोस्ट ग्रॅज्युएट असेल तरी चालेल। त्याचबरोबर कॉम्प्युटर कोर्स, GDCNA, JIB, CIB क्लर्कसाठी जे क्रायटेरिया मागितलेले आहेत ते या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। आणि 4थी जी शेवटची बँक आहे ती डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लिमिटेड जयसिंगपूर यांच्यामार्फत रिकव्हरी ऑफिसरच्या 1 जागेसाठी ऑफिसरच्या 4, ज्युनियर क्लर्कच्या 4 आणि पिऊनच्या 1 जागेसाठी भरती होत आहे। तुम्ही रिकव्हरी ऑफिसरचा असेल किंवा ऑफिसर फ्रेश ग्रॅज्युएट क्लर्कचा असेल तर त्यासाठी तुम्ही चेक करू शकता। यामध्ये ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे, कॉम्प्युटर कोर्स असणे आवश्यक आहे, GIB किंवा CIB प्लस तुमच्याकडे त्या रिलेटेड कोणतं GDCNA सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। या ठिकाणी एज लिमिट मी त्याच्यासमोर मेन्शन केलेलं आहे। यासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे, रिकव्हरी ऑफिसरसाठी ऑफिसरसाठी सुद्धा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे। तर ही होती मित्रांनो पहिली भरती ज्याची शॉर्टमध्ये आपण इन्फो घेतली। डिटेलमध्ये तुम्हाला आमच्या चॅनलवर याचा ऑलरेडी अपलोड केलेला व्हिडिओ मिळून जाईल, जर इंटरेस्टेड असाल तर त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेऊन त्यासाठी अप्लाय करू शकता। त्यानंतर दुसरी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो ही प्रायव्हेट भरती होती, सकाळ समूहातर्फे होत आहे, मात्र नंबर ऑफ वॅकन्सी जास्त असल्यामुळे मी या ठिकाणी मेन्शन करत आहे। मेगा भरती अॅग्रोवन मार्ट यामध्ये अशा टायटल अंडर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये सकाळ माध्यम समूहाच्या वतीने अॅग्रोवन मार्टमध्ये भरती होत आहे। यामध्ये बघा विक्री अधिकारी आणि अॅग्रोवन साथी या पदांसाठी जिल्हास्तरीय जागा ज्या आहेत त्या त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत। यानुसार विक्री अधिकारी ज्या टोटल 25 जागा आहेत, प्रतिमहिना 35,000 वेतन तुम्हाला मिळत आहे, सर्व खर्चासहित चांगलं वेतन मिळत आहे। यासाठी BSc अॅग्रिकल्चर किंवा BVSC पशुवैद्यकशास्त्र असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये कृषी पशुव्यवसाय क्षेत्रात मार्केटिंगचा 2 ते 4 वर्षाचा अनुभव सुद्धा मागितलेला आहे। त्यानंतर अॅग्रोनसाठी यासाठी बघा BSc अॅग्रिकल्चर असणे आवश्यक आहे, किमान 1 वर्षाचा मार्केटिंगचा अनुभव, 162 जागा आहेत, प्रति महिना तुम्हाला 12,000 अधिक प्रवास खर्च या ठिकाणी मिळत आहे। या दोन्ही ठिकाणांसाठी कामाचे ठिकाण बघा अहमदनगर, औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, धुळे, त्यानंतर जळगाव असेल, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, पणजी या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे। तुम्हाला या वेबसाईटवर व्हिजिट करायची आहे, ज्या ठिकाणी मी या ठिकाणी ती हायलाईट करत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे। तुम्ही गुगल फॉर्मद्वारे त्याच्यासाठी आपलं तुम्ही अर्ज करू शकता। एक चांगली संधी आहे मित्रांनो, जर तुम्ही प्रायव्हेट तुमच्या जिल्ह्यामध्ये जॉब बघत असाल तर यासाठी प्रयत्न करू शकता।
त्यानंतर जी पुढची भरती आहे ती एक महत्त्वाची भरती वर्धा जिल्हा परिषद एम्प्लॉईज अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वर्धा यांच्यामार्फत सरस सेवा भरतीअंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 24/9 ते 8/10 पर्यंत तुम्ही ऑनलाईन यासाठी अप्लाय करू शकता. परीक्षेचा दिनांक त्यांनी दिलेला आहे 22/10. अर्थात तुमच्याकडे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, अप्लाय करणार असाल, तर तुम्हाला मित्रांनो 22/10 अर्थात पुढच्या महिन्यापर्यंत एक चांगली संधी नोकरीची या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. यामध्ये बघा सांगितल्याप्रमाणे सरळ सेवा भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये पदही कोणकोणती आहेत बघा, शाखाधिकारी, वसुली अधिकारी, लेखापाल याची टोटल 4 पदे आहेत. ज्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर आवश्यक आहे, HDC, GDC आणि संगणक परीक्षा पास किंवा 3 वर्षात पास करणे अनिवार्य आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. 18 ते 38 वर्ष एज लिमिट, खुल्या गटासाठी सर्व जागा या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. IT अधिकारीच्या 2 जागा आहेत. BE IT कॉम्प्युटर सायन्स असणे आवश्यक आहे. हार्डवेअर कोर्स व MBAला प्राधान्य मिळेल असं सांगितलेलं आहे. 18 ते 38 वर्ष एज लिमिट ठेवलेलं आहे. वरिष्ठ लिपीच्या 9 जागा आहेत. त्यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, किमान द्वितीय श्रेणीसह MSCIT किंवा संगणकीय परीक्षा उत्तीर्ण. त्याबरोबर कॉमर्स शाखेचा उमेदवारास प्राधान्य मिळेल असं सांगितलेलं आहे. व नियुक्तीनंतर LDC, HDCM, GDC यापैकी कोणती एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्थात तुम्हाला आता कोणतीही जर तुमच्याकडे पदवी असेल द्वितीय श्रेणीसह आणि MSCIT तुम्ही पास झाला असाल तर यासाठी अप्लाय करू शकता. बाकीचं तुम्ही स्किप करू शकता, क्वालिफिकेशन याची कोणतीही गरज नाही. शिपाई पदासाठी मात्र 7वी उत्तीर्णवर तुम्ही अप्लाय करू शकता. 3 जागा आहेत. नसेल तर मित्रांनो तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तरी त्या ठिकाणी आपल्याला प्राधान्य मिळेल, अप्लाय करू शकता. अर्थात 7वी उत्तीर्ण असाल तर नक्कीच 10वी उत्तीर्णासाठी तुम्ही असणार आहे त्याबाबत. अर्थात 10वी उत्तीर्ण असाल तर 7वी उत्तीर्ण सुद्धा असणार आहे त्याबाबत कोणतंही दुमत नाही या ठिकाणी. त्यामुळे 7वी उत्तीर्णवर तुम्ही अप्लाय करू शकता. टोटल 18 जागांसाठी भरती होत आहे. ओव्हरऑल एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. त्यानंतर पुढची जी भरती होत आहे त्या अगोदर मित्रांनो यासाठी वेतन तुम्हाला किती मिळत आहे बघा, चांगली संधी आहे. तुम्हाला वेतन शासकीय वेतन जे असतं तशा प्रकारे या ठिकाणी मिळत आहे. यामध्ये 36,400 तुम्हाला पहिल्या चार पदांसाठी वेतन मिळत आहे. तुम्ही 1 वर्षानंतर प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी 19,144, शिपाई चौकीदारसाठी 15,554 रुपये तुम्हाला सॅलरी मिळत आहे. त्यानंतर यासाठी मित्रांनो ऑनलाईन परीक्षा तुमची होणार आहे 90 गुणांची, त्याबाबत माहिती दिलेली आहे. कागदपत्रे पडताळणी होईल व त्यानंतर मुलाखतीद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे. याची डिटेलमध्ये ऑलरेडी मी 2 व्हिडिओ यावर केलेले आहेत, तेही तुम्ही चेक करू शकता. आपल्या चॅनलवर त्याची माहिती तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर पुढची जी भरती आहे शेवटची भरती, इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट जेनेटिक अँड ट्री ब्रिडिंग अर्थात ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारे डिपार्टमेंट आहे, त्यांच्यामार्फत भरती होत आहे. याचं एक्झाम सेंटर तुमचं कोईमतूर तामिळनाडू असेल, जॉब लोकेशन सुद्धा हेच असणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भरतीसाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये बघा स्टेनोग्राफरच्या 2 जागेसाठी भरती होत आहे, फॉरेस्ट गार्डच्या 2 जागा आहेत आणि टेक्निशियनच्या 3 जागांसाठी भरती होत आहे. 18 ते 27 वर्ष एज लिमिट स्टेनोसाठी आहे, फॉरेस्ट गार्डसाठी आहे आणि 18 ते 30 वर्ष टेक्निशियनसाठी एज लिमिट त्यांनी ठेवलेलं आहे. सर्व जागा UR साठी अनरिझर्व्ह आहेत. त्यामध्ये स्टेनोग्राफरसाठी 12 उत्तीर्ण, त्याचबरोबर स्टेनो स्पीड तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. फॉरेस्ट गार्डसाठी 12 उत्तीर्ण मिनिमम, या व्यतिरिक्त कोणताही क्रायटेरिया नाही. आणि टेक्निशियनसाठी मॅट्रिक्युलेशन अर्थात 10वी उत्तीर्ण प्लस तुमच्याकडे ITI सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, एकतर प्लंबरमध्ये, कार्पेंटरमध्ये, मेसन किंवा त्याच्या इक्विवलमध्ये. यासाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकता. नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला ऑफलाईन अर्ज मिळेल, तो फिलअप करून तुम्ही त्या ठिकाणी सेंड करू शकता. याबाबत नुकताच मी काल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही चेक करू शकता. डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये माहिती मिळून जाईल. ओव्हरऑल आपण फक्त ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे मित्रांनो 4 भरतींचा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा. तुमच्या काय सजेशन असतील, तुम्हाला कशाप्रकारे भरतींची माहिती हवी असेल तीही कमेंट करा. आणि तुम्हाला कोणत्या भरतीबद्दल डाऊट असतील तर तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता. डाऊट असतील नक्की कमेंट करा, मी त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. वेळेअभावी मित्रांनो सर्व कमेंट्सना उत्तर देण्याचं शक्य होत नाही, मात्र नक्की मी प्रयत्न करेन तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील त्यांना उत्तर देण्याचा. धन्यवाद.